सिंधुदुर्गात हत्तींच्या आगमनानंतर दोडामार्गवासियांनी आपल्या शेतात उमटलेल्या हत्तींच्या पावलांची पूजा केली. मात्र आता 20 वर्षांनंतर परिस्थिती बदलली, कारण गावकऱ्यांसाठी हा अजस्त्र प्राणी त्रासदायक ठरलाय. आपल्या पोटाला जर भूक लागली ना तर हत्ती पाठलाग करणार, कारण मी अटॉक बॉम्ब लावायची अगोदर हत्तीकडे गेलो आणि हत्तीने माझा पाठलाग केला आणि मी पडलो. पण नशीब जगलो तो, कारण हत्ती जर जरा पुढे आला असता तर माझ्यावर पाय ठेवूनही गेला असता. माझा स्वतः भाऊ होता सोबत, रात्री 2:30 वाजताची गोष्ट आहे. भारतात ज्याप्रमाणे संरक्षित वनक्षेत्राबाहेर हत्ती मानव संघर्ष चिघळलाय, तीच परिस्थिती आता सिंधुदुर्गातही निर्माण झाली आहे. जगातील आशियाई हत्तींची 60% संख्या ही भारतात आढळते. गवताळ प्रदेश, सदाहरित आणि पानझडीची वन तसंच पीक लागवडीखालील क्षेत्रात हत्तींचा वावर निदर्शनास येतो. पूर्वी भारतात सर्वदूर आढळणाऱ्या हत्तींचा आता मात्र ईशान्य, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारताच्या काही भागातच अधिवास आढळतो. त्यापैकी हत्तींची 80% संख्या तर संरक्षित वनक्षेत्राबाहेर अधिवास करते आणि खरी समस्या हीच आहे. 2002 पासून हत्तींचं सिंधुदुर्गात आगमन झालं आणि सिंधुदुर्गात आगमन झाल्यानंतर सरगवे, आयनोडेपासून हेवाळे, केर, भेकुर्लीपर्यंत यांनी आपला भ्रमणमार्ग निश्चित केला आणि त्या भागातील बरीचशा जे फळझाडं होती, शेती बागायती याचे नुकसान केलं. आता हा जो कळप आहे हा यांनी आपला मार्ग निश्चित करून त्यांनी गेलची पाईपलाईनचा जो मार्ग आहे त्याच्या त्या पाईपलाईनच्या मार्गावरून साधारण चंदगडपर्यंत ते आपलं प्रस्थान करतात. परत त्याच वाटेने परत खाली उतरतात, म्हणजे बांबर्डे, हेवाळे या परिसरात नुकसान करतात, पुन्हा ते धरण क्षेत्रात येतात आणि ही त्यांच्या हालचाली या कायमच्या आता या सद्यस्थितीला चालू आहेत. कर्नाटक राज्यातून आलेले हे हत्ती 2009 पर्यंत सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातच राहू लागले. त्यांनी लोकांच्या खाजगी शेत पिकांचं नुकसान करण्यास सुरुवात केली आणि संघर्षाचं मूळ कारण हेच ठरलं. दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे, बांबर्डे, घाटिवडे तसेच मोरले, केर या गावात गेल्या कित्येक वर्षापासून हत्ती या वन्य प्राण्याचा उपद्रव सुरू आहे. या भागात या तिलारी नदीच्या या पात्रामध्ये येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती करत आहेत. माड बागायती, सुपारी तसेच इतर अनेक काजूसारखी नगदी पिके या भागात घेतली जातात, पण हत्तीच्या उपद्रवामुळे येथील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. हत्तींमुळे होणारं शेतपिकांचं नुकसान हा भारतातील हत्ती मानव संघर्षाचा गाभा आहे. यावर शास्त्रीय उपाययोजना न राबवता पूर्वी देशात हत्ती पकड मोहिमेचा मार्ग अवलंबला गेला होता, तसाच मार्ग सिंधुदुर्गातही अवलंबला गेला. 2009 आपण पहिली हत्ती मोहीम राबवली, ज्याच्यामध्ये ट्रँक्युलायझर न वापरता त्यांना ड्राईव्ह केलं आपण आणि त्यात कुठल्याही हत्तीचा मृत्यू झालेला नाही. त्यांचे वाटा आपण परत यायचे बंद केला, तरीसुद्धा हत्तीचा वावर वाढला. नंतर 7 हत्तींचा वावर हा सिंधुदुर्गमध्ये होता. 2 नैसर्गिकरित्याच मृत्यू जंगलामध्ये आढळून आले आणि बाकीचे 2 तिलारी मार्गे परत गेले आणि राहिलेल्या 3 हत्तींना आपण 2015 सालापर्यंत पकडलं. त्यातले 2 ट्रीटमेंट, म्हणजे त्यांना जे आपण पाळीव करण्यासाठी जे ट्रीटमेंट देत होतो त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि 1 जगला, त्याला आपण म्हैसूरला पाठवून दिलं. 2 वेळा राबवलेली हत्ती पकड मोहीम सरते शेवटी कुचकामी ठरली, कारण 2015 नंतरही सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती येऊ लागले. त्यांची संख्या दिवसागणिक वाढू लागली, कारण पूरक अधिवासामुळे माद्यांनी या ठिकाणीच पिल्लांना जन्म देण्यास सुरुवात केली. तिलारीच्या खोऱ्यात भटकणाऱ्या हत्तींच्या कळपात दर 2 वर्षांनी नव्या छोट्या पिल्लाचं दर्शन होतं. तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रातील हेवाळे,
बांबर्डे, घाटीउडे आणि ऐनोडे या गावात प्रामुख्यानं हत्तींचा वावर निदर्शनास येतो. तिलारी धरण खोऱ्यातील बारामाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे या ठिकाणी हत्तींसाठी पोषक अधिवास निर्माण झालाय. भात शेती आणि विशेषतः नारळाच्या झाडांवरती हत्तींची ही नुकसानी जास्त दिसते. नारळाच्या झाडांमध्ये त्याची जी सुई असते वरचं, जे पान येण्याची जी जागा असते, नवीन पान येण्याची जागा असते, त्याला सुई असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये त्याला मेरिस्टेम असं म्हणतात. तर तो मेरिस्टेम हत्ती आपल्या सोंडेने बाहेर ओढून काढतात आणि तो त्यांना तो आवडतो, कारण तो गोड असतो, त्याची चव गोडसर असते आणि रसाळ मधाळ दिसतो, चव असते त्याची, तर तो ते आवडीने खातात. शेती आणि बागायत क्षेत्रातील हत्तींचा वावर पाहता दोडा मार्गमध्ये काही उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग वन विभागाच्या मदतीनं मधुमक्षिका पालन प्रकल्प राबवला जातोय. शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन पेट्यांचं वाटप करून त्या हत्ती वावर क्षेत्रात लावण्यात आल्यात. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हत्तींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असूनही गेल्या 20 वर्षांमध्ये आपल्याला मानव हत्ती संघर्षाचा तिढा काही सोडवता आलेला नाही. त्यासाठी पारंपरिक आणि तांत्रिक अशा दोन्ही उपाययोजनांची सांगड घालणं गरजेचं बनलंय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास तो अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करून आमच्या वन्यजीव प्रबोधनाच्या चळवळीला पाठिंबा द्या.